कॉम्प्युटर व तांत्रिक शिक्षणामधील अग्रेसर संस्था, सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा. 10वी 12वी आणि कॉलेजचे विद्यार्थी तसंच नोकरी व्यवसाय करणाऱ्या कामगारांना विविध कोर्सेसना प्रवेश. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मॅकॅनिक कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. टू व्हीलर, फोर व्हीलर, एसी मॅकॅनिक, प्लंबर, फिटर, वेल्डर कोर्स साठी सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट. एसटी पासची, लायसन्सची तसंच विविध कंपन्यांमध्ये नोकरी प्लेसमेंटची सोय. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था, सरकार मान्य पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. मोबाईल 98 220 97 071. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. वाई तालुक्यापाठोपाठ चोरट्यांनी जावळी तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे. शनिवारी रात्री कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवडी तालुका जावळी येथे 7 बंद घरे चोरट्यांनी फोडून सोने व रोख रकमेवर डल्ला मारला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री 2 सुमारास चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडे तोडून चोरी केली. यामध्ये किसन चव्हाण यांच्या घरातून 3 तोळ्यांचे गंठण, सागर विसे यांच्या घरातून अर्ध्या तोळ्याची अंगठी व रोख 1800 रुपये चोरट्यांनी लंपास केले. शिवाय बबन चव्हाण, कृष्णराव चव्हाण, रविकांत दरेकर, भरत चव्हाण, संपतराव तरडे यांचीही घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली, परंतु त्यातून त्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु चोरट्यांनी घरातील सामान, कपडे यांची तोडफोड व नासधूस. एका घरातील कपाट चोरटे उचकटत असताना शेजारील घरातील इसमास जाग आल्याने त्याला चोरीचा संशय आला. त्याने गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर आले असता काही घरांचे कडीकोंडे तोडल्याचे दिसले. त्यानंतर सर्वांना सावध करण्यासाठी सरपंचांनी ग्रामपंचायतीवरील भोंगा वाजवून धोक्याची सूचना दिली. याबाबतची माहिती पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर कुडाळ पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील गावातील ग्रामस्थांना सावध केले. संभाव्य चोरीच्या घटना टाळण्यासाठी ग्राम सुरक्षा दलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, त्याचबरोबर पोलिसांनीही रात्र गस्त वाढवणे आवश्यक आहे.